अंडरवेअरवर आम्ही चालत जायचो, अंडरवेअर पाठीमध्ये कुठेतरी फाटलेली असायची, तरी सुद्धा गुरुंबद्दल इतका आदर होता की जर गोट्या खेळताना जर कोणी म्हटलं जरा माहिती आहे आता हा गोटी फोडणार असं वाटणार दुसरं, गुरुजी आले, गुरुजी आले बोलले बोलत गोट्या वगैरे सगळ्या जागेवर टाकून धूम ठोकून तिथं पळायचो. परंतु आता गुरुजी जवळला जातो, काय रे खेळतो का, खेळू नको तर काय करू, आज सुखी आहे काय, हा भाव राहिला नाही, हा काय राहिला नाही, आदर राहिला नाही, गुरुप्रती आदर राहिला नाही, शिष्याचा आदर राहिला नाही, कुणाचा आई वडिलांबद्दल मुलाला आदर नाही, आणि भावबंधांना भावाबद्दल आदर नाही. हे सगळं काय चाललेलं आहे, शिखावी भक्ती चाललेली आहे अशा रीतीने भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं. पण पार्वती माता म्हणते नाही ना जेव्हा मला तर यांच्यामध्ये खूप मोठा भाव पाहायला मिळतो, तुला बघायचं आहे का, हे मला बघायचं आहे. मग विमान खाली उतरवला आणि भगवान शंकर पार्वतीने रूप बदलला आणि रूप बदलून एका म्हाताऱ्या वेशामध्ये मंदिराच्या शेजारी गेले आणि हे सगळे राजे महाराजांनी आणलेले जे लवाजमा होता हे नाचतात गातात आणि एवढ्यामध्ये देवाने सांगितलं पार्वती तुला बघायचं आहे का, हो बघायचं आहे. तोंडामध्ये गुळणी घेतलेला जो कोळ्याचा मुलगा होता तो एका कोपऱ्यात उभा होता आणि तो उभा होता. अशा वेळेला भगवंताने नुसता असा हात केला, बघितलं आकाशाकडं, मंदिर पूर्ण बुडापासून पायापासून हादरू लागला, कडकड 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 असा आवाज झाला आणि आवाज झाल्याबरोबर सगळ्यांनी आपली धोत्र गुंडाळली, कारण धोत्राची निरी पायामध्ये अडकू नये पडू नये याची दक्षता घेऊन चढू लागले जीव घेत. आणि जो कोळ्याचा मुलगा होता त्याला वाटलं माझा मी मेलं तरी चालेल, माझ्या पाठीवर लागलं माझ्या डोक्याचं चुरा झालं तरी चालेल, पण मी माझ्या देवाला सोडणार नाही. तो कोळ्याचा मुलगा होता तो असा उपडा झोपडा देवावर लिंगावर आणि सगळे राजे महाराजे भटजी वगैरे सगळे काय म्हणतो ते आपण नाही का काल्याच्या कीर्तनात म्हणतो, जानवे तुटले दोतर फाटले काय दोतर गलाले धुंदनाचे, अशी त्या ब्राह्मणांची स्थिती झाली आणि सगळे पळून गेले. पण कोळ्याच्या मुलाने मात्र हा देवाप्रती असणारा भाव काही सोडला नाही. आणि मग भगवंत म्हणतात पार्वती पहा हे जे दिसण्यामध्ये तुला असे दिसते उघडे दिसते अंगावर कपडे नाही, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे, भाव आहे. आणि भाव असेल तरच तो खरा माझा भक्त होऊ शकतो. कारण 12व्या अध्यायामध्ये भगवंताला अर्जुनाने गीतेचा एक प्रश्न विचारलेला आहे, देवा भक्ती खरी भक्ती कुठली आहे, कुठली भक्ती खरी आहे, एवं एवं सततयुक्त आहे भक्त स्वाम परी उपासते येचा पक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमा. देवा व्यक्त स्वरूपाची किंवा अव्यक्त स्वरूपाची जो भक्ती करतो तो तुम्हाला भक्त आवडतो का, तेव्हा भगवंत म्हणतात मैया वेश मनो ये मा नित्य युक्त उपासते श्रद्धया परिवर्तता ते मे युक्त तमामता. जो श्रद्धेने आणि भावाने माझी भक्ती करतो तो भक्त मला आवडतो. दुसरी नवविधा भक्ती सांगितली, काय नवविधा भक्ती सांगितली, श्रवणम कीर्तनम अर्चनम विष्णुपाद सेवनम अर्चनम अर्चनम वंदन सख्यम दास्यम आत्मनिवेदन. या नऊ पायऱ्या भक्तीच्या सांगितल्या, त्यापैकी आपण नाही का काकड्यामध्ये जे म्हणतो उच्चनीच काणी नेणे भगवंत शिष्यभाव भक्ती जे कोणी या नाही का, अनेक जणांनी कुणाला पाद सेवने आकृरे जालब्रह्म रूप प्रत्यक्ष देखिले स्वरूप गोविंदाचे, कारण असे जे भक्त आहेत यांनी नऊविधा भक्ती सुद्धा केली आहे. पण भगवंत म्हणतात ज्याला लिहिता येत नाही, ज्याला वाचता येत नाही, ज्याला अक्षर समजत नाही, अशा लोकांनी जरी या प्रकारांनी जरी भक्ती केली नाही तरी श्रद्धया परिओपेता ते मे युक्ता मतामय, अशा जे श्रद्धेने माझी भक्ती करतात तेच मला आवडतात. म्हणून दुर्योधनाजवळ काय नव्हती
భగవంతుడికి శ్రద్ధ నవ్వుతి, దుర్యోధనాజవల్ భగవంతుడికి ప్రేమ నవ్వుతి, దుర్యోధనాజవల్ భగవంతుడికి భావ నవ్వుతి, అని దుర్యోధనాలా భగవంత సాంగేల్ ते ऐकतच नव्हतं. म्हणून या अभंगामध्ये एकनाथ महाराज म्हणतात अभंगाचं पहिले केला चांदणी दुर्योधन सदनाला. अशा रीतीने भगवान परमात्मा इथं एकनाथ महाराजांनी राम हा शब्दाचा उल्लेख केला नाही का? कारण राम हा त्रेतायुगातला आहे आणि दुर्योधनाचं सदन करून कोण गेलेला आहे? भगवान श्रीकृष्ण. मग आपल्याला अशी एक शंका येते नाही का? खरोखर मग हा राम आला कोण? राम आला कोण? राम तर त्रेतायुगामध्ये होते आणि दुर्योधनाला सोडून जाणारे भगवान श्रीकृष्ण होते. परंतु त्रेतायुग आणि द्वापर युग, त्रेतायुगामध्ये सुद्धा बलराम होता. कोण होता? बलराम होता. आणि द्वापर युगामध्ये सुद्धा कोण होते? भगवान शेष नारायण होते. अवतार दोन्ही एकच आहे नाही का? आणि म्हणून कदाचित मला काय तेवढं मी एकनाथ महाराजांची गाथा बघितली पण राम आणि कृष्ण याचा तंतोतंत उल्लेख मला आढळला नाही. परंतु मी माझ्या बुद्धीने हे सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण राम आणि कृष्ण हे दोन्ही नावं वेगळे जरी असले तरी अवतार मात्र एक आहे. कारण अवतार हा भगवान श्रीकृष्णाचाच आहे. अशा रीतीने अवतार हा भगवान विष्णूचा आहे आणि विष्णूचा अवतार असल्या कारणाने याला राम म्हणू नाही का? तुझे राम म्हणू की कृष्ण म्हणू नाही का? असं आपण एक गीत कुठेतरी आपण ऐकलेलं आहे. अशा रीतीने मग देवाला राम सुद्धा म्हटलं तरी तो राम आहे, तरी तो कृष्ण आहे. अशा रीतीने राम भावाचा भुकेला चांडोनी दुर्योधन सदनाला, दुर्योधनाचं सदन सोडून हा प्रभू राम म्हणजेच भगवान विष्णू, म्हणजेच भगवान कृष्ण, म्हणजेच भगवान योगेश्वर. कारण या महाभारतामध्ये कृष्ण संजय आणि कृष्ण वगैरे यांची काय दळ म्हणतो आपण विठाला विठाला म्हणजे
आचार्य जीने कृष्ण शिकायला गेले हे राम बनून नाही तर कृष्ण बनून गेले होते म्हणून राम भावाचा भुकेला राम अवतारामध्ये जो राम अवतारामध्ये सुद्धा कुणाचं एक राम अवतार मध्ये एक याला आपल्या थोडासा हनुमंताला सुद्धा गर्व झालेला होता आणि सत्य भामेलाही गर्व झालेला होता नाही का. सत्य भामेला जो गर्व आहे यांना काय आहे माझे भक्त आहेत म्हणून यांना काय ना गरुड गरुड आणि सत्य भामा यांना दोघांना फार मोठा गर्व झालेला होता म्हणजे यांचा गर्व कसा कमी होईल हे गर्वाने काय झालेले आहेत फुगलेले आहेत कारण हे माझ्या आशयामध्ये माझ्या आशयात आहे. जर एखाद्या श्रीमंताचा एखाद्या नगरसेवकाचा किंवा एखाद्या आमदाराचा किंवा एखाद्या मंत्र्याचा आपण जर आशीर्वाद करतो तर आपलं कोणीही आपण लगेच काय करणार हे तुला माहीत नाही का मी कोण आहे माझं आडनाव काय आहे आहे नाही मग आपण पार आडनावर जातो मग पवार असेल कोणी पाटील असेल कोणी नाईक असेल कोणी काय मग सध्या जे ज्या आडनावाच्या पदावर जे असतात त्यांना लोक ओळखून असतात अशा रीतीने गरुडाला आणि सत्यभामेला या दोघांनाही काय होता थोडासा गळ झालेला होता म्हणजे गर्व झालेला होता. अशा रीतीने भगवान परमात्म्याने भगवान श्रीकृष्णाने अवतार संपवता संपवता यांचा गर्व थोडासा आपण काय करू थोडासा कमी करू या अंकाराला थोडासा नरम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याशिवाय हे वचनावर येणार नाही. म्हणून हे दिवशी असे द्वारकेमध्ये सहज बसलेले असताना भगवंताने गरुडाला सांगितलं बरेच दिवस झाले आता ही सगळी शिक्षाही वगैरे संपली आता महाभारताचं युद्ध पण संपले सगळं काय संपलेलं आहे आता आपल्याला काही करणे नाही परंतु एक काम कर एका पर्वतावर एक वानर अडवा झालेला आहे आणि येण्या जाण्याचा मार्ग त्यांनी काय केलेला आहे अडवलेला आहे कोणीही येत नाही जात नाही म्हणून कदाचित एक काम कर फक्त जाऊन एवढंच सांग की तुला बलरामाने बोलवलेलं नाही का बलरामाने बोलवलेलं आहे एवढं जाऊन सांग. अशा रीतीने हनुमंत गेले गरुड गेला गरुड गेला आणि गरुडाला सुद्धा थोडासा गर्वच झालेला होता पण गर्वानं फुगलेला माणूस तो काही साधा सुद्धा असं झुकलेला येणार नाही. एक तर गरुडच गरुडाची राहणी माणी नाही का उतरता झालं तरी पंख असे अगदी स्लो मोशनमध्ये आणणार आणि उतरणार. अशा रीतीने गरुड आल्यानंतर सांगितलं हे वानरा वानर म्हटल्याबरोबर हनुमंतराय जागे झाले अरे असं ते मला आडनावाने हाक मारली आहे हरकत नाही का किंवा मला माझ्या जातीवरनं हाक मारली आहे काय एखादा आगरी असेल किंवा कोणी कोळी असेल नाही का हे वानर वानर आहेत हनुमंत म्हणतो आम्ही वानर आहे नाही का रानाची या पाले खाईरा नेरवेजी लंकेश्वरा अहो रानातले पाला खाऊन जगणारे या वानराने शेवटी रामाला विजय प्राप्त करून दिला आणि एवढ्या मोठ्या रावणाचा काय केला त्यांनी हे वानर होते म्हणून वध झाला. अशा रीतीने हनुमंत म्हटले हरकत नाही मला वानर जरी म्हटलं हरकत नाही या या तुम्ही या तुमचं स्वागत आहे. तर तुला म्हणे बलरामाने बोलवले बलरामाने मला बोलवले बलरामाने बोलवल्याबरोबर जी हनुमंताने सटकवली झोपल्या झोपल्या अडव आणि उभा असतं तर मात्र जिवंतच नसतं राहिला का अशी भरकावली का दोरीमध्ये भवरा फिरत नाही असा फिरत 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 गेला आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर आवाज झाला अरे भगवंत म्हणता अरे बाप रे हा कोण आला फिरत फिरत एकदा पाखत पिस एकदम गळून पडण्याची त्याची ही झाली आणि भगवंताने नुसतं असं तोंडावरून असं पेटानं घोगाने पाहिलं अरे बाबा गरुड म्हणजे माझा वाण कुणाची हिंमत आहे माझ्या नोकऱ्याला असं काय असं भगवंत म्हणतात. एवढ्यामध्ये गरुड म्हणतात जेव्हा कुणाला बोलवायला पाठवणार काही समजत नाही कोणतरी फार मोठी शक्ती आहे माझी तर कालपासूनची सगळी झोपच उडाली सगळं माझं संपलं आणि माझी ताकद संपली सगळं काय संपलं काय म्हणतो हो
नको बाबा त्याचा हात इतका मोठा जड आहे. अरे बाबा 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 एवढा त्याचा हात दिसायला हात लांबचाच आहे पण फटका किती मोठा आहे. काय माणूस कधी कधी काय होतं कधी कधी दिसतो तसं नसतं म्हणून जास्त दिली सटकावून अरे बाबा बाबा कानातून असं गुम 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 करायला आवाज येतो चिडीसारखा. अशा रीतीने त्या याच्या गरुडाच्या जो फटका मारला हनुमंताने तो येऊन भगवंताच्या जवळ उभा राहिला आणि भगवान श्रीकृष्णांच्या जवळ उभा राहिला हात जोडून नाही का. आणि मग सांगतो देवा माफ करा आता मला नाही एक काम कर तुला निरोप सांगताना मी शब्दात थोडं खरं म्हणजे मी सांगायला पाहिजे होत की त्या रामाने बनवले खरं व्यक्ती ती आहे ती रामाची प्रिय व्यक्ती आहे आणि मी तुला सांगितलं की तू बलरामाला बोलवून आण आणि त्याला बळाचा माझ्यापेक्षा बलराम कोण आहे. अरे या सगळ्यांना मी माझ्या खांद्यावर घेऊन आलेला आहे काय आणि खांद्यावर वागवून मी त्यांना अयोध्येपर्यंत लंकेपर्यंत नेणारा माझ्यापेक्षा बलवान कोण आहे. माझी चूक झाली कोण म्हटले भगवान कृष्ण म्हणाले तुला जो ऍड्रेस दिला तो थोडासा चुकी दिला अशा रीतीने अशा रीतीने तू आता एक काम कर जा आणि सांग रामाने तुला बोलवलेलं काय सांग फक्त रामाने. आता बघा हे द्वापर युगातला निरोप कुठे चाललेला आहे रामाच्या नावाने निरोप चाललेला आहे. म्हणजे आपल्याला जी शंका होती की इतर एकनाथ महाराज राम भावाचा दुखेला आणि काय म्हणतात सांडोने दुर्योधन म्हणजे दुर्योधन आणि भगवान श्रीकृष्ण हे महाभारताचे हा राम कुठे आला म्हणून हे शब्दामधला बदल आहे. कारण बलरामाला सांगितलं म्हणून कानफडात खावी लागली कुणाला गरुडाला. पण आता एक काम कर रामाने बोलवले म्हणून सांग आणि तसाच गेला पण जवळ जिथं पहिला गेला होता तिथं कुठं तिथून अजून वीज कुठं मागणार म्हणतो आता हात मारताना कसं माझ्या रस्ता बघतो हाय का पलाला वाट काय ना जर आजचा फटका असा खाल्ले की परत कानाच्या अगदी चांगल्या डॉक्टरकडे गेलो तरी होणार नाही म्हणून माझं पहिलं बघतो वाट सपाट आहे का अरे हाडलेली वाट आहे म्हणून म्हणतो ए वानरा. वानर म्हणतो असू दे मला माझ्या जातीवर ना हात मारली काय ना आडनावाने हात मारली काय हरकत नाही उठून उभे बसून राहिले बसल्या बसल्या गदा बाजूला होती ती जराशी अशी सरकवली कोणी हनुमंतरायांनी जराशी सरकवली मग इथं गरुडाला वाटलं आता गदाचा फटका का. आता गद्याला जरा हात लावला नाही पण ती जर माझ्यावर त्यांनी सोडली नाही इथूनच माझा राम नाम सत्य आहे इथूनच राम नाम सत्य आहे कसे जरी तिसरी हाक मारली हे वानरा हा बोला बाबा काय आहे तुम्हाला रामाने बोलवले हा रामाने बोलवल्या म्हटल्या बरोबर भगवान हनुमंतराय लगेच गुडघ्यावर बसले आणि गदा खांद्यावर घेतले आणि सांगितलं सर कुठं आहे माझा रामचे मला दाखव आणि आले आले आणि भगवान प्रभू रामचंद्रच्या जागेवर भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र बनले आणि सत्य बनायला सांगितलं तू लयच ब्युटी पार्लरमध्ये जाते झाले आपला चेहरा बदलतो किती दिवस बदलते आज खरा चेहरा दाखव नाही हो आणि खऱ्या स्वरूपाला जाम या ब्युटी पार्लरच्या या कपडे मेकअप करून कोणी आपली सुंदरता आणणार नाही म्हणून तू आज खरा रूप शिकेचा दाखव ऐका तुझ्यामध्ये पावर बघू शकलो प्रयत्न परंतु तिला कितीही नखरा केला तरी शिका होणार होता येणार नाही कारण सीतेचे गुण माणसामध्ये स्त्रीमध्ये यायला त्याच्यासाठी सीताच व्हावी लागेल तरच तिच्या पोटी नव अंकुश जन्माला येतील आणि कौशल्य व्हावं लागेल तरच तिच्या पोटी राम लक्ष्मण जन्माला येतील म्हणून सत्यभामेला जर जमलं नाही मग शेवटी सीतामायेला बोलवले आणि सहज बसवले आणि हनुमंतरायाला ते दर्शन दिलेलं आहे असं अभंगाचं दुसरं
पांडवनी दुर्योधन सुजनाला विदुराग्रहाप्रती गेला विश्रांती तेथे पावत. खरोखर भगवंताला आलिशान माडी बंगल्याची काही जरूर नाही. भगवंताला साधी पर्णकुटी जरी असली, साधं घर जरी असलं, तरी त्या घरामध्ये जी राहणारी जी लोक आहेत ती लोक भगवंताचं नामस्मरण करणारी लोक असली पाहिजे. म्हणून भगवंताला सततम चिंतयंतो मा यतंतस्य दृढव्रता. भगवंताचं सतत चिंतन करणारं एक खरं माणसाचं एक खरं जीवाचं काय आहे, दृढव्रत आहे. हे आपण व्रत करतो, व्रताला आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे हे तर असावं, परंतु व्रतामध्ये व्रत करताना मात्र कुठल्याही, आपण काय करतो, एकादशी उद्या आहे तर उद्याच्या एकादशीला दसमी नववी पासून आपण रताली सगळी खरेदी करून आपण मोकळे होतो. यांची गरज आहे, फराळाची गरज आहे. फराळा शिवाय आपला उपवास व्रत पूर्ण होणार नाही. परंतु खरा एकादशीचा जो फराळ आहे तो दिवसभर भगवंताचं चिंतन करून, दिवसभर भगवंताचं काम करून, संध्याकाळी मात्र आपल्याला फराळ करण्याचा अधिकार आहे. आणि तो फराळ आपल्याला जीवनामध्ये असलाच पाहिजे. म्हणून भगवंताचं चिंतन असलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण असलं पाहिजे, आणि भगवंताबद्दल भाव असला पाहिजे. भगवंताबद्दल जर भाव नसेल तर आपण केलेलं जे अनुष्ठान आहे, आपण केलेली जी भक्ती आहे, ती सर्व भक्ती आपली काय होते, व्यर्थ. आणि भगवंताबद्दल काय पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे. नाही का, श्रद्धया परियोपेता सेमे भक्ता फत. जो श्रद्धेने माझी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा ते येतेंद्रिय ज्ञानम लब्धा परा शांती अचिरे नाही. नाही का, म्हणून भगवंताप्रती काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. नवव्या अध्यायामध्ये तिसरा श्लोक आहे, अश्रद्धा नाम पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्त माम निवर्तन ते मृत्यू संसार वचन. ज्याची अश्रद्धा असेल त्या अश्रद्धावानाला मी, भगवंत म्हणतात, मी अश्रद्धावानाला मानत नाही. पण श्रद्धावान पुरुषा तत्पर संयतेंद्रिय, या इंद्रियांना संयमित ठेवलं पाहिजे. नाही का, संयमित ठेवलं पाहिजे. बोलायचे बोले त्याने बोले विठ्ठल बोले. एखाद्याला आपलं बोल त्याच्या अंगाला लागू नये. आपण म्हणतो तू एवढं मला असे कडवट शब्द बोललाय की माझ्या अंगाला भूकं पडली. खरं म्हणजे भूकं नाही पडत. भूकं जर असे दाबण शिया वगैरे मारल्या तरच भूकं पडतील. नाही का, शिले वगैरे टोकले तर. पण शाब्दिक खिले, त्याला काय म्हणतात, शाब्दिक खिले हे खरोखर आपल्या शरीराला. आपण एखाद्या माणसाला अरे तू मला बोलायचं होतं, बाजूला नेऊन दोन शिव्या घालायच्या होत्या, नाही का, दोन फटके मारायचे होते, या चार चौघांमध्ये मला असे अभद्र शब्द बोललाय की माझ्या अंतःकरणाला ते शब्द भेदले. म्हणून बोल सुद्धा बोलताना असे बोलायचे की बोल ऐसे बोले जे जे बोले विठ्ठल डोले. म्हणून डोळ्याने डोळे घ्या रे तुम्ही सुख पहा माझ्या विठोबाचे मुख. प्रत्येक स्त्री सौंदर्य आहे, स्त्री जवळ देवाने नैसर्गिक सौंदर्य दिले, परंतु ती भोग वाचण्यासाठी तिच्याकडे पाहू नका, भावाच्या तिच्या जवळ हे ठेवा. कारण देव म्हणतो तुम्हाला लक्ष्मी हवे हवी आहे ना, मग स्त्रीचं रक्षण झालं. यत्र नार्यस्तु रक्षंती तै रमंती देवता. जिथं स्त्रीचं रक्षण होईल तिथं खरा देव आहे. कारण भगवान परमात्म्याने, जरी भगवान राम, प्रभू रामचंद्र कुठे गेले, त्या हरणाच्या मागे गेले, मायाही हरणाच्या मागे, परंतु रक्षणासाठी कोण राहिले, लक्ष्मण राहिले. लक्ष्मण म्हणतात की पण सीतेला काय ती बोलतात ना, एक बुद्धी भ्रष्ट झाले. आणि सीतेने सांगितलं, लक्ष्मणा तुला असं वाटतो की राम मरावा आणि तू मला मिळावी, इतका शब्द
कडवट शब्द होता की लक्ष्मणाचं अंतःकरण फाटून गेलं. आणि लक्ष्मण काय म्हणतो, वहिने वहिने म्हणजे माझी आई आहे, आई आहे ती नावाला वहिनी आहे पण ती माझी कोण आहे, आई आहे. बघा मोठी वहिनी जी घरामध्ये असते ना, ती जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही दिराचं तोपर्यंत ती नवऱ्याला एखादी वहिनी कमी देईल पण दिराला मात्र व्यवस्थितपणे देईल का, तर त्या दिराने आपले मोठेपणा समाजामध्ये सांगावे. आमची वहिनी कशी आहे, आमची वहिनी फार गुणवान आहे, फार चांगली आहे, आम्हाला कधीही आमच्यामध्ये भेद केला नाही. जो पंती भेद करतो, पंती भेद करतो त्याची पोरं म्हणतात असं शास्त्रामध्ये आहे. महाराज ज्ञानराज महाराज पंक्ती हा बघा प्रमाण इथेच मिळाला. जो पंती भेद करतो त्याची मुलं, त्या स्त्रीची मुलं अल्प आयुष्यामध्ये मरतात आणि अल्प आयुष्यामध्ये तिचा पती मरतो. म्हणून पंक्ती भेद करू नये. मग ती जरी घरामध्ये गृहिणी जरी असली, मोठ्या भावाची पत्नी जरी असली, आणखीन लहान भावाची पत्नी जरी असली, तरी तिने पंक्ती भेद करता कामा नये. म्हणून लक्ष्मण म्हणतात, आई सीता माई काय म्हणतात, माई मी गेलो असतो तुम्ही सांगण्याच्या आधीच मी गेलो असतो, पण हे शब्द मायावी शब्द आहे, हे कुणाचे शब्द आहे, मायावी शब्द आहे, आवाज दादांसारखा आहे, पण मी तुम्हाला सोडून जर गेलो कारण तुमचं रक्षण करणार, हे सगळं माझी सगळ्यात मोठी काय आहे आहे. आणि स्त्रीचं रक्षण आज होत नाही म्हणून आज आपल्या देशामध्ये ही सगळीकडे स्त्री विषयी फार विटंबना चाललेली आहे. म्हणून निदान आपण कीर्तन ऐकणारे, प्रवचन ऐकणारे किंवा वाऱ्या करणारे लोकांनी तरी इतकं ध्यानात ठेवावं की आपल्या बरोबर असणारे काही जी या मंडळी जे आहेत, या इथं कीर्तन ऐकण्यासाठी जे बसलेले आहेत, यांना कधी कधी आपल्या पतीला वेळ नसतो वारी करण्यासाठी. म्हणून ते आपल्या पत्नीला सांगतात, जा तू जा, तुझ्यासाठी काय पाहिजे ते घे, पैसे घे, तुला पाहिजे ते कपडा लत्ता घे, सुखाने वारी कर. परंतु त्या जेव्हा वाऱ्या करतात त्या आपल्या भरोश्यावर करतात, कारण माझे वारकरी आहेत, माझे वारकरी माझं रक्षण करतील अशा रीतीने हे सगळं. आणि सीतामाई लक्ष्मणाला जेव्हा खरोखर दागिने दाखवण्यात आले की हे तुझे सीतामाईचे दागिने आहेत का, तेव्हा लक्ष्मण म्हणतो काय म्हणतो, नच कुंडले म्हणजे मी कुंडले म्हणजे कानातले कुंडल, हातातल्या बांगड्या वगैरे पाहिल्या नाही, मी फक्त तुझ्या चरणाची सेवा केलेली आहे एवढंच मला सीतेचा अलंकार माहीत आहे. कारण पाय हेच तिचा अलंकार मी ध्यानात ठेवलेला आहे. इतका लक्ष्मणाची बुद्धी काय होती, शुद्ध होती. पण तरी सुद्धा शुद्ध बुद्धी असणारे असताना सुद्धा एखादी मतिभ्रष्ट झाल्यानंतर एखाद्याने जर वेगळा मार्ग दाखवला तर शुद्ध बुद्धीचा माणूस सुद्धा फसला जातो. इतका शुद्ध असणारा लक्ष्मणाला शेवटी सीतेच्या नाहीच्या बोलण्यासाठी जावं लागलं आणि शेवटी सीतेवर ते आलेलं संकट राहिलं. अशा रीतीने भगवंत म्हणतात की हा विश्वास असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला म्हणून भगवंत जो आहे तो भगवंत भावानेच अकलला पाहिजे. भाव भले अकले येरविना चले. किती प्रयत्न केला भगवंताला हे आवडत नाही. काय आवडत नाही भगवंताला, जे आपण जे भोग दाखवतो हे एवढा मोठा हार, एवढी मोठी पेड्यांची पेटी, एवढी मोठमोठी फलं, परंतु भगवंताला ते आवडत नाही. भगवंत म्हणतात मला फलं फुलं काही नाही. का गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये एका श्लोकात भगवंत म्हणतात काय, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयस्तती तदहम प्रवृत्तम असनामी प्रयतात्मना. जो मला भावाने पान पान वाहतो, पत्रम पुष्पम मग तो एखादा फूल अमक्याच जातीचा असला पाहिजे, मोगऱ्याचा असला पाहिजे, गुलाबाचा असला पाहिजे किंवा एखादे सुगंधित असं वनस्पती असली पाहिजे असं काही नाही. पत्रम पुष्पम फलम मग तो मला फल द्या,
मग तो फळ कुठलाही असू द्या, सफरचंद असू दे, मोसंबी असू दे, केळा असू दे, केळा तर आपल्या सटवीला पुजलेला आहे नाही का, इतर फळं मिळणार नाही पण केले मात्र नेहमीच असतात, म्हणून कुठलाही फळ द्या अशा रीतीने पत्र पुष्प फलम तोय मग तोय द्या, मग तो तोय म्हणजे पाणी तो गंगेचाच असला पाहिजे किंवा तो नर्मदेचा असला पाहिजे, तो गोदावरीचा असला पाहिजे असं काही नाही, म्हणून भगवंत म्हणतात त्या कोळ्याच्या मुलाने तोंडामध्ये गुळणी घेऊन पाणी आणलेला त्याला भगवान पार्वती आणि भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणून भगवंत म्हणतात तो एखाद्या डबक्यातला असला पाणी तरी चालेल, आणि तो मला जर भावपूर्ण जर तुम्ही आदराने जर वाहिला तर मी तुम्हाला यो मे भक्ता प्रयत्ती, अशा रीतीने भगवंत म्हणतात शबरीची प्रती गेला विश्रांती तेथे पावला, विदुराच्या घरी गेला आणि भगवंताने तिथं विश्रांती घेतली, कारण भगवंताला ते जे पर्णकुटी जी होते विदुर काकांची त्याच्यामध्ये चराचरामध्ये म्हणजे त्याच्या ठिकठिकाणी भगवान श्रीकृष्णांचं नामस्मरण चालू होतं, एकदा का आपल्या शरीराने एखाद्या भगवंताचं राम 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 किंवा राम कृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्वच आलं, कारण या मंत्राचा जर आपल्याला ध्यास लागला तर आपण बघा आता जर आपल्याला अशी सवय लागलेली आहे कोणी जरी माणूस भेटला आपल्या आपल्याची त्याची भेट झाली तर आपण सर्व प्रमुख काय म्हणतो राम कृष्ण हरी, हे भेटले ते भेटलं कोणीही असो, मग ते तिथे स्त्री असो पुरुष असो वयोवृद्ध असो किंवा बालक असो, का पडिले वलन इंद्रिया सकल भाव तो निराला नाही तुझा, दुसरा या शरीराला भाव नाही कारण हा एकच पाहतो रामकृष्ण हरी नाही का, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा जो मंत्र आहे तो मंत्र आपल्या जीवनामध्ये जर झाला तर भगवंत खरोखर आपल्यापासून दूर नाही आणि भगवंत आपल्या हाकेला धावतो, पहा नक्र आणि गजेंद्र नाही का दोघेही खूप वर्षाचं त्यांचं वैर होतं,
परंतु अनेक वर्ष झाली एकमेकाच्या सुडावर पेटलेले होते. त्या नकराने सुद्धा ठरवलं होतं, काय ठरवलं होतं, की मी या गजेंद्राचा सूड घेईन तेव्हा जर गप्प बसेन का, तर मग किती जन्म घ्यावे लागले तरी चालतील आणि मी त्याचं मात्र सूड घेणार. इकडं हत्ती हा जंगलामध्ये होता, पण जंगलामध्ये असणारे मुलं त्याची शक्ती खूप वाढलेली होती. तोही लहान सहान झाड पाला जे असेल त्याला तो मानत नव्हता, नाही का काय म्हणतो, तारुण्याच्या मध्ये न माने कोणाला हिंड तसे म्हैसा जनामध्ये, म्हणजे म्हैस किंवा हत्ती यांच्या जवळजवळ शक्ती सारखी वाढते. अशा रीतीने एकदा माणसाजवळ जर शक्ती आली मग तो कुणालाही मानत नाही. अशा रीतीने हा गजेंद्र एक दिवशी सरोवरामध्ये गेला आणि नेमका अनेक जन्माची ज्याची वैर होतं तो नक्रच्या नदीमध्ये होता आणि पाय पडल्याबरोबर आता गेल्यानंतर विचार करावा किती खोल आहे का, चिखल आहे का, काय आहे, आपल्याला पोता येतो का नाही येतो, खाली दगड आहे का, म्हणून पाण्यात उडी करताना नेहमी विचार करावा. कारण जे अनोळखी सरोवर असतं त्याच्यामध्ये आपल्याला काही ओळख नसते. असे अनेक अनेक लोक म्हणजे आम्ही ऐकून सुद्धा किंवा आमच्या काही ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, माणूस एकदम धडधाकत जातो आणि एखाद्या सरोवरामध्ये किंवा तलावामध्ये उडी टाकतो, खाली दगड असतो त्याला माहीत नाही आणि त्या दगडाला तो लागून मरून जातो. या हत्तीने पाहिलं की भरपूर पाणी आहे, जाऊ दे, पाणी म्हणजे हत्तीला अतिशय प्रिय असो. उन्हामध्ये तापलेला हत्ती गेला, गेल्यानंतर जो असा गेला की त्या तळ्यामध्ये अनेक वर्ष वैर असणारा नक्र म्हणजे मगर होती, त्या मगरीने आल्या बरोबर पाय धरला आणि एकदा का मगरीची शक्ती काय आहे, पाण्यामध्ये डबल टिबल त्याची शक्ती होते आणि हत्तीला एवढ्या मोठ्या बलदंड हत्तीला तो गरगरा फिरवू लागला. शेवटी आता काय करायचं, नाव आठवलं पाहिजे म्हणून आज आपल्याला हरिपार दिलेला आहे. हा मध्य शरीर तरी आपल्याला काय करेल, आठवण होईल काय, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कारण माणसाला काय असं, ते पडिले वलन इंद्रिय सकला, इंद्रियाला वलन पडलं पाहिजे, नाही का. कारण आपल्याला माहिती आहे म्हातारपण आलं खाट धरले का, अनेक मित्र मैत्रिणी वाटतं ते आपल्याला नातेवाईक सगळे सोयरे एरवी रस्त्याने जाताना हाकणे मारणार, पण मरताना मात्र येतील. मुद्दाम कशासाठी, मालकरी असं ते याची बुद्धी भ्रष्ट करण्याची. त्याला पहिला विचारतील काय आणू खावाला, आता काय आणखी खायला, केलं आण रत्तालं आण काय तरी आण, पण याला मरता मरता जरी याची बुद्धी भ्रष्ट करावी म्हणून मुद्दाम काहीतरी घरातनं आणशील डबा त्याच्या जवळ खोलतील. आता वाचने एखादा हलक्या विचारांचा मालकरी असेल आणि आता आणलं जर टाक काय आणलं जायचं टाक तोंडामध्ये, पण सांगू नको कुणाला, ती सांगते हा मी कुणाला सांगते, ती झाले आता गावात आमच्या मी काळजी खाली काळजी खाली विठाला विठाला काय केला, विनोद केला. आणि खरोखर आज जर तुम्ही प्रत्यक्ष त्याचं प्रत्यक्षित जर पाहिलं तर जगामध्ये अशी भ्रष्ट करणारी लोक आहेत. परंतु जाताना असं नेहमी विचार करावा, मरणाच्या वेळेला तरी आपल्या मुखामध्ये काय आलं पाहिजे, राम हा शब्द आला पाहिजे, नाही का. अशा रीतीने आजच मी एक आपले अंबादास नावाचे कीर्तनकार आहेत मोठे, त्यांचं झी टी व्हीवर सकाळी कीर्तन ऐकलं, कीर्तनामध्ये त्यांनी एक असं उदाहरण सांगितलं, काय नाव तुमचं, तर त्यांचं एक उदाहरण असं होतं की माणसाचा आता शेवटची घटका आलेली आहे, शेवटची घटका आलेली आहे आणि तो काय करतो, हातपाय खोडतो ना, हातपाय खोडतो, त्याच्या हात असा असा हे जसं काय बॉलिंग करतो का काय करतो काय, असा हात काय करतो, म्हणून एक पोरगा होता त्याने विचार केला, बाबा पाठीमागच्या भिंतीकडे हात करतात म्हणजे याने काय तरी डबुल भिंतीत गाडून ठेवला असेल काय, असं एकेकाची बुद्धी बघा कशी काम करते. म्हणून त्या पोराचं ऐकून अहो दादा मगाचं दर्शन बाबा असं करतात, म्हणजे असं काय करतात,
मला वाटतं बाबांनी इथं काहीतरी बँकेत तर असतीलच, परंतु बाबांनी इथे एक चांगला त्यांचा सेपरेट डबा इथं काहीतरी काढून ठेवला भिंतीमध्ये. माझ्या मुलांना काय म्हणजे तो तर मरणारच आहे, संध्याकाळपर्यंत त्याचे सुटका होणारच आहे. मग त्याने पारी टिकावी घेतली, अख्खी भिंत पाडली, अख्ख्या रूमची भिंत पाडली, पण काय सापडला नाही. तरी जाऊ आपला चालूच आहे. मग आता काय करायचं जातं म्हणजे ही पण भिंत पाडा. अशी करता करता लाख दोन लाख रुपयाचा बांधलेला घर अख्खा तुकडा साफ करून टाकला, पण काही सापडलं नाही. एका हातवाऱ्याने म्हणजे त्या हातवाऱ्याची खून सांगणारा पण जरा अक्कलवान पाहिजे. त्याला जरी स्वतःच वाटवलं तर करणारच आहे, पण तो चौघांचा वाटवला करून आता जर काय जरूर होती भिंत पाडायची, तर एक तर पाडली तर पाडली, चारही पाडलं. अरे बांधायचं कोणी, या बांधण्याची मजुरी एवढं सुद्धा काही सापडलं नाही. कारण पाडताना आम्ही विचार करतो का 10-20 लाख रुपये मिळत नवीन विकत आणू काय, माणसाचं नेहमी नवीन आणू, जुना नाही वापरत, नवीन आणू बाहेर काय म्हणून पाडून टाका. एखादा माझ्यासारखा अरे बाबा नो चांगल्या व्यवस्थित जर आपण विटा काढल्या 1000-2000 विटा वाचले तर आपलं तेवढंच पैसे, हा हा तुला तेवढंच धंदा काय आपल्यावर उलट लागतील, तुला तेवढंच धंदा. मग घ्या सगळा घर पाडला, घर पाडला पाडला. अरे मग शेवटी जो शुद्धीवर आला ना, अरे पोराव का तुम्ही घर पाडला, सगळं घर उडा केला. बाबा तू असं हात करेल कुठे नसते कसली अगदी बाकी चालत होती ना, ती आणली का ना आपली त्या शेजाऱ्याने नेलेली, तुझी आग लगत चालली ना विठाला उठाला. म्हणून शब्द प्रामाण्य लावताना एखाद्या अक्कलवान माणसाचीच अक्कल घ्यावे, एखाद्या बुद्धिमान माणसाचीच बुद्धी घ्यावी, तरच त्याच्या नादाला लागायचं. एका येड्याच्या नादी लागला आणि चौघांनी चौघांच्या घराचं काय केलं, म्हाताऱ्याला काय सांगायचं होता, माती चालायची चालत. अरे गेला असता ते तुरबा नाक्यावरून आणलीशी 100 रुपयाची चालत, तर लाखो रुपयाचा घर पाडला काय. अशी उभी अक्कल असते. म्हणजे मरताना काय करायचं आहे, मरताना माणूस जो जवळ असेल त्याला आठवण नसेल तर निदान त्याला सांगायचं आहे, हे बाबा राम म्हण राम म्हण, एकदा तरी मुखात राम येऊ दे काय. नामाविन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. हा भक्तीविन पशु किंवा भक्ती आणि नामाविन पशु किंवा भक्तीविन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही. कार्य तुझी माय गेली होती भूतापाशी, हरे माये मुखाशी अरे मुडा. अरे आपण कोण आहोत, आम्ही अमृताचे पुत्र, आम्ही भगवंताचे पुत्र आहोत आणि आम्ही अमृताचे पुत्र आहोत. आमच्या मुखामध्ये मरताना राम तर आलाच पाहिजे, आणि राम जर आमच्या मुखामध्ये येत नसेल तर आमचं ते जीणार नाही. अशा रीतीने ज्याने रामाची सेवा केली त्या राम तो प्रभू रामचंद्र 12 वर्षांनी का होईना, परंतु मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं, हे शबरी माते माझा तुझा जो ज्या रामाची तू भक्ती करते तो राम तुला आजपासून बरोबर 12व्या वर्षी निश्चित या ठिकाणी येईल आणि तुला साक्षात राम दर्शन देईल. आणि केव्हापासून त्या शबरीने काय केलेलं आहे, शबरीने एक एक फळ, आता इथं या अभंगामध्ये एकनाथ महाराजांनी फळ हा शब्द दिलेला आहे, पण शबरीला आवडणारा फळ कुठला आहे तर तो बोर आहे बोर. आणि तो बोर तिने चाखून काय केलेला आहे, तोडलेला आहे, माझा राम कधी 12 वर्षांनी येईल आणि त्या रामाला मी फळ काय करणार आहे, देणार आहे. अशा रीतीने आपण बऱ्याचशा की मला जेव्हा कीर्तन ऐकायची पण सवय नव्हती, कीर्तन ही माझी एक फार मोठी एक एनर्जी होती. कीर्तन म्हटलं की मी कडी लावून आतमध्ये दुसरी पारे लावून राहायचो, तर कीर्तनाला मी कधी केलो नाही. जवळ या बाबांची कीर्तन व्हायची अशी कीर्तन व्हायची का, माईचा रिटर्न आवाज जायचा इतका ओढून सावरायचं. आणि लासा म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज काय, छत्रपती म्हटल्यानंतर आम्ही घरातच आपलं काय तरी दिलं लाकूड जे फिरवत,
एवढे मोठे महान व्यक्ती पण कधी त्यांच्या कीर्तनात मी भेटलो नाही ना. परंतु आज खरोखर बहुनाम जन्मनानंदे ज्ञानवान वासुदेव सर्व मिती सह महात्मा सुदुर्गम अशा महात्म्यांचं मला दर्शन दिलं. हे सर्व बाबांची ओळख आहे माझी, याच्यामध्ये काही ओळख नाही. रमण महाराज आहेत, आमचे भगवान महाराज आहेत, सगळी ही मंडळी हे सगळे बाबांची. फक्त ऐका बाबांनी आम्हाला हे भजन केलं, निर्माण करून दिलं, आम्ही फक्त उभं राहायचं काम केलं. बाबांना फक्त एवढंच जमायचं नाही, प्रवचन जमायचं नाही किंवा बाबांना ते सात मिनिट हे नाही. बाबा म्हणायचे काकडा त्यांच्या पद्धतीने घरात म्हणायचे, पण स्वर नाही, ताल नाही, लय नाही, काय नाही, त्यांचं जे त्यांच्या म्हणण्यानेच म्हणायचं. अशा रीतीने काय आहे की भगवंताला हा काय लागतो, प्रेम लागतो. आणि शबरीला मातंग ऋषीने सांगितलं 12 वर्षांनी तुला राम प्रभू निश्चित भेटेल. म्हणून शबरीने एक एक गोर रामाला प्रिय असेल असं निवडून ठेवलं. आणि निवडून ठेवून एक दिवशी भगवान, आता आपल्याला वाटतं शबरी ही भिल्ल जमातीची होती, तर भिल्ल जमातीचे बरीचशी लोक प्रभू रामचंद्रांच्या कार्यामध्ये होते, नाही का? एक ते नावाडी होते, नाही का? ते गुहक नावाचे भिल्ल समाजाचे होते. त्यांनी सुद्धा प्रभू रामचंद्रांचा नेणं आणण्याचं काम केलेलं आहे या दरीतून त्या दरीला. आणि या भिल्ल समाजाची जी शबरी होती, शबरी नवतरुण म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा 18 वर्षाची मुलगी झाली का तरच तिचं लग्न काय व्हायचं. 18 वर्षाची मुलगी झाली हो, वेल झालेला आहे तेव्हाच कुरकुर कुरकुर चाललेला आहे. विठ्ठल विठ्ठल अशा रीतीने. मग पुढचा इतिहास मी सांगत नाही, बरेचसे कीर्तनकार सांगतात की शबरीने कधी दाद घासला नाही. अहो वनात राहणारी माणसं त्यावेळेला आपण सुद्धा काय झाडाच्या काही पोपट्यांची आपण दातवानं करायचो, नाही का? आता आमचे आई वगैरे वडील वगैरे रानात जायचे तेव्हा ते पण चांगले सडेचे सडे असे दातवानासाठी आणायचे, तेव्हा कुठं कोलगेट वगैरे होते. परंतु जर आपले दात शुद्ध व्हायचे, मग शबरी एवढी नऊ तरुण शबरी ज्ञानी, मग तिने कधी दात घातले नसतील असं कुठे झालेलं आहे का? काही लोक म्हणतात तिने कधी दात घातले नाही, पण माझी अनेक मये माझ्या मना होका पंडित होत्या. या गोष्टीला माझं मन मात्र हे निर्माण करत नाही की शबरी दात घातलं नसेल म्हणून, बरोबर की नाही? अहो वाडा जवार या इकडच्या ज्या काही आदिवासी लोक येतात, झेंडूची फुलं दोनच्या दिवशी आपल्या वेणीमध्ये घातली तरी त्यांची सुंदरता काही वेगळीच असते, कारण ती नैसर्गिक सुंदरता आहे. आणि शबरीजवळ काय सुंदरता नसेल काय? शबरी सुंदर होती, परंतु त्याने त्या सुंदरतेचं काय केलं, त्याग केलं. ही सुंदरता एखाद्या भोगवाद्याच्या चरणावर अर्पण करण्यापेक्षा मी भावाने भगवंताच्या पायावर मी माझी तारुण्य माझं सौंदर्य अर्पण करतो. आणि भगवंताला तारुण्यासहित सौंदर्यासहित भगवंताला हे सगळं आवडतं. अशा रीतीने शबरीची फळे भक्षी आणि क्षीरनिधी शयन साक्षी, ज्या शय्यावर भगवंत झोपायचे ते लक्ष्मणाचा अवतार तो साक्षी होते. अशा रीतीने एका जनार्दनी Yeah.
अधीन होतो का तर भक्ताने असा निश्चय केलेला असतो की मी भगवंताशिवाय नाही आणि मी भगवंताशिवाय नाही आणि माझ्याशिवाय भगवंत नाही, नाही का? एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, मी भक्त तू देव ऐसे करू, देवा मी तुझा भक्त आहे, तू माझा देव आहे, पण मला कसा कर, तुझ्यासारखा कर, मी भक्त तू देव ऐसे करी, कारण तुझं माझं नाही भेद, कारण तुझ्या आणि माझ्यामध्ये भेद नाही, अशा रीतीने हा सेवेसाठी घेतलेला अभंग मी माझ्या अल्पशा वाणीने आपल्याला भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. राम भावाच्या भुकेला
పండుని దుర్యోధనస్సు జనానాం విజురా గ్రహ గ్రహ ప్రతి గేలా విశ్రాంతి కేచే పావనా శబరీచి ఫలే భక్షి క్షీర నిధి శయన సాక్షి ఏకా జనార్దనే నిశ్చయ ఐసా దేవ భక్త అధీన సహసా అశా రీతిని ఏకనాథ్ మహారాజ్ పంచబ్రహ్మ ఏకనాథ్ మహారాజ్ యాంచా హా చార్ చరణాచా జో అభంగ ఆహే తో మీ అసా కసా తరీ ఆప్ల్యా కాయ మనతో జలా వాణీనే నాయి కా తో ఆప్లీ వాణీ కా ఇత్కీ శుద్ధ నాయి కారణ ఇత్కీ ఆపన్ పరమాంశిక్ పన్ నాయి ఖరోఖర్ పరమాంశిక్ ఇతో మాజా బాజులా ఉభే ఆహేత్ ఆమ్చే శివాజీ మహారాజ్ పురి కాయ కీర్తన రత్న మట్లేలా రత్న మంజే రత్నభూషణ్ ఫార్ మొట్ట నావ్ ఆహే అని తే తన్ని తంచా కర్తవ్యదారినే చే నావ్ తంచా ఏ కెలేలా ఆహే మిలవలేలా ఆహే తసత్ జ్ఞానమూర్తి కివా వైరాగ్యమూర్తి అంతే రాజానే మహారాజ్ భగవాన్ బాబా అంతే బొంకొడేచే అంతే మస్తే మహారాజ్ బరా సుందర మహారాజ్ ఏ జూ వర్ణ ఆలే ఇచ్చే ఆ తీ ఖరోఖర్ తి శరీర ఎక్కి పాయి तर खरोखर परंतु भक्तीची ताकद आहे की भक्तीचं सामर्थ्य आहे म्हणून ते आज माझ्या कीर्तनाला उभे राहिले म्हणजे मी सुरुवात आहे आणि केशराव महाराज आहे आमचे विंकर महाराज विनयकरी अर्चन बाबा आहेत इतके आमचे इतर आमचे सासरे आहेत नाही का हरिश्चंद्र पाटील दर्शनीचे आमचे रमण महाराज शंकाजी महाराज नंदराज महाराज आमचे भगवान बाबा आहेत आणि पकवाज वादक आहेत आमचे निखिल महाराज पेटी मास्टर आहेत शेषराव महाराज अण्णा महाराज आहेत खंडेराव महाराज आता सगळ्यांची नावं घ्यायला का मी तुमची बायको नाही का तसं आंबेडकर महाराज आहेत आमचे खरोखर आम्हाला अध्यात्म अजिबात अध्यात्म म्हणजे काय हे माहीत नव्हतं त्या वेळेला आमच्या या खाडीवरनं पाय घसरत कसे तरी यायच्या अंधारी रात्रीमधून आमचे रघुनाथ महाराज कोपर कर्णेकर आणि आमच्या दिंडीचे व्यवस्थापक अनंत महाराज म्हात्रे ही सर्व मंडळी खरोखर प्रेम जर नसेल तरी ही मंडळी आली नसती काही ना काहीतरी माझ्याप्रती त्यांना कधीतरी एखादा प्रेमाचा शब्द मिळाला असेल म्हणून या प्रेमापोटी ही सगळी मंडळी आलेली आहे आणि या मंडळी आज मला ज्यांनी हार घातला ते आमचे बंधू तुलसी राम म्हणजे त्यांचं नावच राम आहे माझं नावच राम नाही माझं नाव आईने फक्त बबन ठेवलेलं आहे काय आईने तीन अक्षरांचं नाव ठेवलं बबन जर नाही झाला वारकरी तर तो बबनच राहील पण माझा तुळशीराम मात्र राम होईल कशी ना कधी नाही का त्याच्या नावात आईने राम ठेवला बाबा गेल्यानंतर आमचा हा सगळा परिवार आहे हा थोडा अध्यात्माकडे वळला ही काय तरी आमच्या वडिलांची आणि आईची निष्काम भक्ती म्हणून हे एवढं सामर्थ्य आज माझ्यामध्ये आलं म्हणून झालेली सेवा आपण सर्वांच्या चरणी अर्पण करतो चालुके बोलत असे मंजूर वाणी शिकविता तो वेगळा आहे अशा रीतीने मी मी सेवा समाप्त करतो ज्ञानेश्वर महा